आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, कलर्स मराठीची मालिका हे मनबावरेमध्ये। आता सिद्धार्थ आणि अनुश्रीचं नातं वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचणार आहे, हे तर आपल्याला ठाऊकच आहे की सानवीची आई आली आहे सानवीचा आणि सिद्धार्थचा सुखी संसार पाहण्यासाठी। सानवीच्या आईला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि ती अगदी चंदेन की मेहमान आहे, त्यामुळे सानवी आणि सिद्धार्थ तिच्या समोर हस्बंड वाईफ असल्याचं नाटक करत आहेत। आणि या नाटकात आता सिद्धार्थ अनुला अनु नाही तर वहिनी म्हणणार आहे। झालं असं की सानवीच्या आईला वाटतंय की अनुश्री सिद्धार्थ पेक्षा नात्यानं पण आणि वयानं पण मोठी आहे आणि तिचं आता दुसरं लग्न सुद्धा कोणाबरोबर तरी झालं आहे, त्यामुळे सिद्धार्थनं अनुला अनु नाही तर वहिनी म्हणावं। आणि बिचारा सिद्धार्थ अनुला सर्वांसमोर वहिनी देखील म्हणतो। सानवीच्या आईसाठी सिद्धार्थ आणि अनुला आणखीन काय काय करावं लागणार आहे हे पाहणं तसं इंटरेस्टिंग ठरणार आहे। दरम्यान या मालिकेत सिद्धार्थ आणि अनु सानवीची आई असूपर्यंत बेडरूम सुद्धा शेअर करणार नाहीत। इतकंच नाही तर आता हळूहळू सानवी सिद्धार्थच्या बेडरूम वर कब्जा देखील करणार आहे। तिकडे अनु हळूहळू सिद्धार्थ कडे अट्रॅक्ट होऊ लागली आहे आणि सानवीचं त्यांच्या बेडरूम मध्ये सहज वावरणं अनुला आवडलेलं नाही। आणि आता तर सिद्धार्थ अनुला वहिनी म्हणणार आहे आणि अनु ते किती दिवस सहन करणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। हे मनबावरे या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा।